जय हिंद, जय महाराष्ट्र। मित्रांनो, बीएमसी कामगार भरतीच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। जे कोणी या व्हिडिओला फर्स्ट टाईम बघत असतील आणि ज्यांचं बीएमसी कामगार भरतीमध्ये सिलेक्ट होण्याचं ध्येय असेल, तर त्यांनी सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जे काही नवीन अपडेट्स येईल बीएमसीद्वारे, जी आता कक्ष परीक्षेची जागा निघाली आहे त्या संदर्भात, तर ती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल, ठीक आहे। तर या व्हिडिओ संदर्भात, म्हणजे या भरती संदर्भात आपण फॉर्म कसं भरायचं, या ठिकाणी तुम्हाला एक शेवटी व्हिडिओ संपत राहील तेव्हा एक व्हिडिओ दिसेल। त्यानंतर आधीची जी नोटिफिकेशन आलेली होती सुरुवातीला, त्याच्या संदर्भातली एक व्हिडिओ याच्यात असेल। त्यानंतर एक व्हिडिओ इथं तुम्हाला दिसणार आहे, ही व्हिडिओ असेल की परमनंट भरती आहे किंवा नाही। तर तुमच्या ज्या सर्व समस्या आहेत त्या या तिघ व्हिडिओंद्वारे परिपूर्ण होतील। या व्हिडिओला बनवण्याचं कारण म्हणजे काही विद्यार्थ्यांना कालची जी व्हिडिओ बनवली आपण, ही की एक्झाम फॉर्म कसा भरायचा याच्याबद्दल आयडिया नाही आहे, तर त्यांच्यासाठी त्यांनी या व्हिडिओला पाहावी। आणि जर समजा तुम्हाला एवढं जमत नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ती दिलेली आहे, तिथं जा आणि जी PDF आहे एक्झाम फॉर्मची, एक्झामची, ती डाउनलोड करा, ठीक आहे। आणि या व्हिडिओला नक्की पहा, डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा या व्हिडिओची लिंक आहे, एक्झाम फॉर्म कसा फिलअप करायचा, डॉक्युमेंट कसे स्कॅन करायचे, इत्यादी सर्व माहिती आपल्या या व्हिडिओमध्ये दिलेली आहे, ठीक आहे। तर ही एक परमनंट भरती आहे, या भरती संदर्भातली कुठलीही अपडेट आली तर ती कशी बघायची यासाठी ही व्हिडिओ बनवली आहे। तर सर्वप्रथम ऑफिशियल वेबसाईटवर यायचं, ऑफिशियल वेबसाईटची लिंकसुद्धा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, त्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नका। त्यानंतर अशा ऑफिशियल वेबसाईटवर आल्यानंतर अशा पद्धतीने होमपेज ओपन होतं, तर त्या होमपेजमध्ये सर्वात शेवटून 2 नंबरला करिअर ऑप्शन आहे, ठीक आहे, करिअर ऑप्शन। तर त्या करिअर ऑप्शनला क्लिक करायचं आहे तुम्हाला। करिअर ऑप्शनला क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने भरतीचं ऑप्शन ओपन होतं, त्या भरतीच्या ऑप्शनला सुद्धा क्लिक करायचं। तर भरतीच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर भरती सेक्शनमध्ये सर्वात खाली लेबर डिपार्टमेंट कामगार विभागमध्ये यायचे तुम्हाला, बीएमसी कामगार विभाग। तर चीफ लेबर ऑफिसर म्हणून तिथं दिलेलं आहे, ठीक आहे, चीफ लेबर ऑफिसरची ही पोस्ट असते। तर त्याच्यामध्ये सर्वात पहिली जी PDF आहे, रिक्रूटमेंट ऑफ वार्ड बॉय फॉर COVID-19। तर वार्ड बॉय COVID-19 इथं लिहिलं आहे, त्यामुळे काही विद्यार्थ्यांना डाऊट येतो की ही भरती फक्त हा जो आजार सुरू आहे COVID-19 कोरोना, तर तेवढ्यापुरतं ही आपली वॅकन्सी राहील किंवा तेवढ्यापुरतं आपल्याला काम करावं लागेल तसं नाही आहे। ही भरती परमनंट आहे, याचा पे स्केल जो आहे तो तुम्हाला जो रेग्युलर भरतीला लागू असतो तोच आहे। फॉर एक्झाम्पल 18,000 ते 59,600 तुमचा पे स्केल आहे, प्लस भत्ते वेगळे गव्हर्मेंटचे, ठीक आहे। तर अशा पद्धतीने ही एक छान भरती आहे, एकूण 114 वॅकन्सीज आहेत, ठीक आहे, फॉर्म भरायला काही हरकत नाही आहे। मुलींसाठी 30% आरक्षण आहे। त्यानंतर या जॉबचं जॉब लोकेशन कुठे असेल, तर जॉब लोकेशन तुमचं मुंबई असणार आहे, ठीक आहे, मुंबई महानगरपालिका BMC आशिया खंडातील सर्वात मोठी महानगरपालिका म्हणून ओळखली जाणारी BMC, जिथं जास्त कलेक्शन होतं आणि सर्व व्यवहार तिथं, आशिया खंडातील सर्वात जास्त व्यवहार तिथं होतो, पैशांचं चलन, ठीक आहे। तर अशा ठिकाणी वर्क करण्याची संधी मिळणार आहे, गव्हर्मेंट नोकरी आहे, बिंदास फॉर्म भरून टाका। आणि काही अडीअडचणी असतील, समस्या असतील, कमेंट बॉक्समध्ये जरूर टाईप करा। धन्यवाद।